छात्र संघ के रविंद्र टोंगे की हालत बिगड़ने पर उन्हें जिला सामान्य अस्पताल में स्थानांतरित किया गया। इसके बाद ओबीसी महासंघ की बैठक में आंदोलन तेज करने की चेतावनी दी गई। उसी के तहत नागपुर हाईवे पर स्थानीय जनता कॉलेज चौक पर चक्का जाम आंदोलन किया गया। 29 सितंबर को नेशनल ओबीसी फेडरेशन ने विरोध प्रदर्शन निकालकर सरकार के प्रति अपनी नाराजगी जताने की कोशिश की। शव यात्रा अनशन मंडप से शुरू हुई और पुलिस ने शव यात्रा को स्थानीय बस स्टेशन चौक पर रोक दिया। इससे आंदोलन में शामिल समाज और अधिक आक्रामक हो गया था। पुलिस ने बड़ी शांति से स्थिति को संभाला और प्रदर्शनकारियों को गाड़ी में बैठा कर स्थिति को नियंत्रित किया। इस जुलूस में विधान परिषद सदस्य विधायक सुधाकर अदबले, प्राचार्य अनिल शिंदे, नंदू नागरकर, सूर्यकांत खनके और ओबीसी समाज के कार्यकर्ता उपस्थित थे। ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी मागील 10 सप्टेंबर पासून चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। 10 तारखेपासून नागपूरला आंदोलनाला सुरुवात झाली आणि 11 सप्टेंबरपासून चंद्रपूरला आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। चंद्रपूरचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विद्यार्थी सेलचा अध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण केलं आणि 12व्या दिवशी त्याची प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे त्यांना चंद्रपूरला ॲडमिट केलेलं आहे। त्यांच्या जागेवरती हे सतत उपोषण साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। त्यांच्या जागेवर आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। त्यांच्या जागेवरती एक जोगी आणि विजय बलकी हे दोन कार्यकर्ते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। काल आम्ही या आंदोलनाला घेऊन जनता चौकामध्ये चक्काजाम आंदोलन केलं। शासनाला अजूनही जाग आलेली नाही म्हणून शासनाचा निषेध म्हणून आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिरडी यात्रेचं या ठिकाणी पेंडलमधून आयोजन केलेलं आहे। आमच्या रास्त मागण्या आहेत की या देशामध्ये राज्यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये बिहारच्या धर्तीवरती जातनिहाय जनगणना महाराष्ट्र शासनाने करावी ही प्रमुख मागणी आहे। तसेच ओबीसीच्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये मुलींसाठी एक आणि मुलांसाठी एक अशा 100 विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेचं वसतिगृह निर्माण व्हावं या संदर्भातलं सभागृहामध्ये मी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला असता शासनाने आश्वासन दिलं 15 ऑगस्टपर्यंत हे वसतिगृह सुरू करण्याचं मान्य केलं, परंतु आस्थागायत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वसतिगृह सुरू झालेले नाहीत। वसतिगृहामध्ये राहण्याची व्यवस्था होणार नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजना सुरू करावी ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे। आज आपण 5-6 दिवसांमध्ये असं वातावरण झालेलं आहे, या देशातल्या या राज्यातल्या शिक्षण संस्थासुद्धा बर्बाद करण्याचं काम, शिक्षण बर्बाद करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होते आहे। 6 सप्टेंबर 2023 शासनानं आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या भरती करण्याचा शासन निर्णय काढलेला आहे। तिकडे काल 22 सप्टेंबरला सहकार विभागाचा एक शासन निर्णय निघालेला आहे। 18 सप्टेंबरला शासनाने या राज्यातल्या जिल्हा परिषदच्या शाळा भांडवलदारांना विकण्याच्या संदर्भातला शासन निर्णय काढलेला आहे। या देशामध्ये या 70 वर्षामध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपनीज नवरत्न कंपनी स्थापन झालेल्या होत्या त्या नवरत्न कंपन्या या भांडवलदारांना कवडीमोल किमतीमध्ये विकल्या गेलेल्या आहेत। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं डायरेक्टली न संपवता इनडायरेक्टली संपवण्याचं कटकारस्थान देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये होताना या ठिकाणी दिसते आहे। त्यामुळं या ठिकाणी ओबीसी समाज या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन करते आहे। या राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्या मध्ये वाद निर्माण करण्याचं काम शासन स्तरावरून होताना दिसते आहे। तिकडे जरांगे पाटील उपोषणाला बसला असताना सर्व मंत्रिमंडळ मुख्यमंत्री असं त्या ठिकाणी हजर झालं, पण चंद्रपूरला आमचा रवींद्र टोंगे आणि विजय बलकी उपोषणाला बसला, पण त्याकडे एकही मंत्रिमंडळातील व्यक्ती फिरकून पाहायला सुद्धा तयार नाही। म्हणून ओबीसीला या देशामध्ये या राज्यामध्ये गृहित धरलं की धरतात की काय असं वाटायला लागलेलं आहेत। त्यामुळे यापुढे आम्ही आमचा लढा न्याय मागण्यासाठी तीव्र करू। एनबीसी न्यूज के लिए चंद्रपुर से सुनील ताड़ी की रिपोर्ट।